नमस्कार, मी सुप्रिया गुरव, नागेश करजगी ऑर्किड स्कूलमधून तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या तासिकेमध्ये आपण कोणत्या पाठाचा अभ्यास केलेला आहे सगळ्यांना माहिती आहे. कोणत्या पाठाचं केलं होतं बरं? कोणत्या? हां, पाठ क्रमांक 18 आणि पाठ क्रमांक 19 यांचे स्वाध्याय आपण पाहिलेलं होतं. सॉरी, 19 आपण लेसन पाहिलेलं होतं, बरोबर? सगळ्यांच्या लक्षात आहे. हां, मग पाठ क्रमांक 19 शिकवलं होतं त्यावेळेस एक छोटंसं उपक्रम तुम्हाला मी सांगितलेलं होतं. हो, ॲक्टिव्हिटी. उपक्रम म्हणजे ॲक्टिव्हिटी, लक्षात आहे ना? काय होतं बरं ते? काय बनवायला सांगितलं होतं? बरोबर आहे, कशाची आगगाडी? शब्दांची आगगाडी बनवायची होती. जसं की एक शब्दांचा चेन असतो, एक शब्द सुरू होतो आणि त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्दाची सुरुवात करायची आणि अशा प्रकारे आपल्याला एक छानशी आगगाडी बनवायची आहे. मग ते तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ घरात असलेल्या आगगाडी आगपेटीच्या काड्या डबा असतात ना, आगपेटी डबा, माचिस बॉक्स, त्यापासून तो सुद्धा तुम्ही बनवू शकता. किंवा इतर छोटे छोटे बॉक्स असतील जे की आपण वापरत नाही, अशांपासून पण आपण असे आगगाडी बनवून त्याला छानसं पेपर लावून त्याच्यावरती छान अक्षरामध्ये ते शब्द लिहायचं आहे. हे लास्ट टाइम तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि आता पुन्हाही तुम्हाला आठवण करून देते की हा उपक्रम आपल्याला सर्वांना करायचा आहे पाठ क्रमांक 19 साठी. ओके, ठीक आहे, खूप छान. तर मग आता रोज घरी तुम्ही वाचन करत असाल, बाराकडी म्हणत असाल, विप्रेक्षण, हो ना? बरोबर ना? बरोबर आहे, बरेच जण करत आहेत, प्रगती दिसत आहे, खूप छान. तर आता मला सांगा की आपण एखादी वस्तू हरवली काय करतो मग तेव्हा? आपली एखादी वस्तू हरवली, समजा एखादा पेन्सिल हरवला, सोडून देतो का? मग काय करतो? बरोबर, आपण काय करतो? शोधतो त्याला. बुक हरवलं, शोधतो. मग समजा तुमची पेन्सिल शाळेमध्ये हरवली तर कुठे शोधणार तुम्ही? घरी शोधणार का? कुठे शोधणार मग? शाळेमध्ये. आणि एखादं बुक तुमच्या घरामध्येच इकडं तिकडं कुठेतरी पडलेलं आहे, राहिलेलं आहे, नजर चुकीने कुठेतरी दुसरीकडे ठेवलेलं असेल, मग ते कुठे शोधणार तुम्ही? दुसरीकडे जाऊन शोधणार का? जिथं तुम्ही वह्या पुस्तकं ठेवताय, जिथं अभ्यास करायला बसलेला आहात, या ठिकाणी शोधणार ना? म्हणजे एखादी वस्तू आपण काय करतो? हरवली की शोधतो, बरोबर? मग काही असू दे, एखादी वही असेल, पुस्तक असेल, एखादं घरातलं वस्तू असेल किंवा इतर काहीही, हरवलं की आपण अगदी गडबडीने ते सापडेपर्यंत दमसुद्धा घेत नाही, शोधत राहतो. शोधणे आणि शोधल्यामुळे अनेक गोष्टीची माहिती मिळते आणि कधी कधी शोधत असताना आधी हरवलेल्या वस्तूसुद्धा आपल्याला सापडत असतात, लकीली, बरोबर ना? बऱ्याच वेळेला असं सर्वांसोबत होत असतं. मग आपला विषय आहे आजचा शोधणे. मग आज काय शोधायचं आपल्याला? आज काय हरवलेलं आहे? तुम्ही म्हणाल आमचं तर काहीच नाही हरवलं. मग टीचरना काय शोधायचं आहे का? काय शोधायचं आहे? आज तुम्हालाही शोधायचं आहे, मलाही शोधायचं आहे. मग काय शोधायचं माहिती आहे का तुम्हाला? परंतु नाही, आपल्याला आज एक अक्षर शोधायचंय, छोटस एक अक्षर. तुम्ही म्हणाल आता छोटंसं अक्षर तर कसं शोधायचं? थोडीच ते काही वस्तू आहे किंवा एखादा काय म्हणतात त्याला, कागदावरती वगैरे लिहिलेलं आहे का शोधायला? मग कुठं शोधायचा तो अक्षर? कसा शोधायचा? आणि अक्षर हरवतात का? महत्वाचे म्हणजे शोधायला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, हो ना? काय सांगायला टीचर आज आमचे, अक्षर कसं जरा शोधत असतात? शोधतात. आज मी शिकवणार आहे तुम्हाला कसं अक्षर शोधायचं. आज मी तुम्हाला एक अक्षर कसं शोधायचं ते सांगणार आणि तुम्हाला एक छोटंसं होमवर्क देणार मी लास्टला. ओके, ठीक आहे. मग आज आपल्याला काय शोधायचं माहिती आहे तुम्हाला? अक्षर. आणि कोणतं अक्षर? चला च शोधायला. पाठ क्रमांक 20 मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी पाठ क्रमांक 20 चला च शोधायला. च हा अक्षर आपल्याला काय करायचंय? शोधायचंय. मग कुठे शोधणार? घरात शोधायचा, हॉलमध्ये शोधायचा, कि बागेत शोधायचा,
सगळीकडे शोधायचं आपल्याला आज. पुस्तकात आधी शोधायचं, नंतर आपल्या घरात, अंगणात, बागेत जिथं तुम्हाला च दिसतो तिथं त्याला शोधायचं आणि लिहायचं. तुम्ही म्हणाल हे नवीन काय प्रकार आहे आज, असा कसा बागेत सापडेल, कुठं हरवले नेमकं. हो ना, चला बघूया आपण कुठं हरवलेलं आहे. सगळ्यांनी चित्राकडे लक्षपूर्वक पाहायचं आहे. थोडस वेळ घ्या, परंतु पूर्ण लक्ष देऊन चित्र पहा. तुमच्याजवळ ही पुस्तकं आहेत, तुम्ही त्यामध्येही पाहिलं तरीही चालेल. अगदी पुस्तक आपल्या जवळ उघडून बसायचं आहे आणि लक्ष देऊन पाहायचं आहे. अगदी छोट्या 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 सगळ्या वस्तूंकडे लक्ष देऊन पाहायचं आहे, निरीक्षण करणे. निरीक्षणातून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत असतात, समजतात. तर त्यासाठी निरीक्षण कौशल्य आपलं विकसित करणं गरजेचं आहे. आणि ते विकसित कोण करणार? तुम्हालाच करावं लागणार आहे. मग कसं करायचं? प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहणे आणि थोडस विचार करणे म्हणजेच निरीक्षण कौशल्य विकसित होऊ लागतं. निरीक्षण कौशल्य म्हणजेच काय म्हणतेय? ऑब्झर्वेशन. कसं करता तुम्ही ऑब्झर्वेशन त्यावर डिपेंड आहे. नुसतं एखाद्या नजरेत आपण बघून सोडलं की हो कळतं का आपल्याला? नाही. चित्र बघितलं, सगळ्यांनी बघितलं, खूप छान. पुस्तकं सगळ्यांनी उघडलीत ना? बर, आता मला या चित्रामधला च शोधून हवा आहे. च शोधून हवा आहे. मग तुम्ही म्हणाल कुठं च दिसलेला नाही, कुठं लिहिलेलं दिसलंय का चित्रामध्ये? एकही अक्षर दिसत नाहीये असं का सांगायला आहेत आपले टीचर आज आपल्याला? कुठं तिथं बाराखडीचा तक्ता नाहीये, पुस्तक नाहीये, काहीच नाहीये, आणि च शोधणार कसं शोधणार बरं? सांगू का मी तुम्हाला? या वेगवेगळ्या वस्तूंमधून आपल्याला च शोधायचं आहे. म्हणजे वेगळ्या वस्तूमध्ये म्हणजे कशावर लिहिलेलं आहे का? नाही. तर या चित्रामध्ये च पासून सुरू होणाऱ्या वस्तूंची नावं आपल्याला काय करायचं आहेत? बाजूला काढायची आहे. सगळ्यांच्या आल्या लक्षात? गुड, सगळेजण खुश झालात की नाही? कारण सगळ्यांना उत्तर माहीत आहे. मग या चित्रामध्ये काही क्रिया आहेत, काही वस्तू आहेत की जे च पासून सुरू होतात, मग ते आपण पाहूया. तुम्हाला सापडल्यावर तुम्ही सांगायचं बरं का मला, पटपट तुम्ही आन्सर सांगायचं. तुम्ही सांगितल्यानंतरच मी इथून बोलणार आहे, त्यामुळं नुसतं शो पाहत बसायचं नाही. आपल्याला रिप्लाय पण द्यायचं आहे, म्हणजेच क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. आता च पासून कोण सुरू होणार आहे, कोण कोणत्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत मला सांगायचं आहे, आणि तेही पटापट सगळ्यांनी सांगायचं आहे. आणि पालकांनी यावेळेला थोडंसं लक्ष द्यायचंय की आपली मुलं प्रतिसाद देत आहेत की नाही, आणि त्यांना तसं प्रतिसाद देण्यासाठी प्रोत्साहन तुम्ही द्यायचं आहे. हां, दिसलंय का कोण कोणत्या वस्तू आहेत जे च पासून सुरू होतात? दिसल्या? व्हेरी गुड. पहिल्यांदा तुम्हाला काय दिसलं सांगू का मी? सगळ्यांचं आन्सर आले बरं का, बऱ्याच जणांचं. सगळ्यांना पहिल्यांदा काय दिसलेलं आहे? चेंडू. बरोबर. त्यानंतर चाळणी, हो ना, चाळण, चहाची चाळण, त्याला गाळण असं सुद्धा म्हटलं जातं. आणखीन एवढा मोठा वस्तू आहे बघा, इथे दिसलं का? काय हे? पूर्वीचा गॅस. खूप पूर्वीचा गॅस किंवा खेडेगावामध्ये काही वर्षापूर्वीपर्यंत वापरला जाणारा हा नॅचरली गॅस म्हणजेच चूल. ओके, इथलं कुठेही सिलेंडर नव्हतं, केवळ नैसर्गिक काही साधनांवरती चालणारा हा गॅस म्हणजेच चूल. ओके, हा
चूल सगळ्यांनी पाहिलेलं आहे, आपण चित्रामध्येच पाहिलेलं असेल, कारण हल्ली कुठे खेडेगावातही सहसा पाहायला आपल्याला मिळत नाही. अगदी मातीपासून तो बनवलेला असतो आणि त्यामध्ये इंधन काय असतं? गॅसची शेगडी असते का? नाही. तर या ठिकाणी सरपण, सरपण याचाच अर्थ जळण्यासाठी वापरलं जाणारी लाकडं, गवऱ्या असतील त्यांना म्हणायचं सरपण. त्याचा वापर करून म्हणजे आता शेतामध्ये वगैरे शक्यतो खेडेगावातच असायच्या ना, मग तिथे भरपूर असं वाळलेली झाडं असायचे किंवा छोटे छोटे लाकडं असायचे, त्यांचा वापर ते या स्वयंपाकासाठी किंवा घरात त्यांच्या अग्नी पेटवण्यासाठी वापरत असे. मग हा झाला चूल, चपासून सुरू झाला की नाही चूल. अजून या मुलीच्या हातामध्ये, आपण या चित्रापासून पुढे जाऊ बरं का, या मुलीच्या हातामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? काय करते ती मुलगी बघा जरा इथं, काय करते? चुलीच्या जवळ बसलेली आहे आणि काय करत आहे तिथे बसून? हातात काय दिसत आहे? बरोबर, तिच्या हातात आपल्याला काय दिसत आहे? पापड. आणि ती काय करते? चुलीच्या अग्नीवरती भाजत आहे. आणि ते भाजण्यासाठी त्या पापडला कशाने पकडलेली आहे? आला शब्द लक्षात? बरोबर, चिमटा. कशाने पकडलेली आहे? चिमट्याने. आणखीन बघा, आता इथे जवळपासच आपल्याला कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत? दिसले का इथे तुम्हाला? काय आहे? चमचे. चुलीच्या अगदी जवळच ठेवलेला आहे चमचा. हे बघा, आपण या चित्रात चच्या वस्तू तर बघूच, परंतु काही नवीन वस्तू आहेत की जे आपण घरामध्ये सध्याला यूज करत नाही, खूप पूर्वी ते वापरले जायचे. बघा, या ठिकाणी तुमच्या पुस्तकात तुम्ही बघू शकता अगदी कोपऱ्यात, या ठिकाणी काय आहे? एक दगड सारखं दिसतो की नाही आपल्याला? त्याचं नाव काय माहिती तुम्हाला? पाटा. ओके, आणि त्या दगडाच्या बाजूला गोल आणखीन एक दगड दिसत आहे आपल्याला, गोलाकार असा अंडाकार आहे, हो की नाही? मग त्या दगडाला काय म्हणायचं? वरवंटा. पाटा आणि वरवंटा. मग याचा वापर कशासाठी केला जात होता माहितीये तुम्हाला? नाही, खूप जणांना माहीत नाहीये, कारण आपण आपल्या घरात या वस्तू पाहिल्या नाहीत. बरोबर आहे. तर पाटा आणि वरवंटा पूर्वीच्या काळी मिक्सर नव्हतं, मग कोणतीही गोष्ट त्यांना जी भाजीसाठी किंवा स्वयंपाकासाठी बारीक करण्यासाठी लागतं की नाही, बारीक कसं करणार? आपण काय करतो, पटकन मिक्सरच्या डब्यात घालतो, मिक्सरला लावतो आणि अगदी एका मिनिटामध्ये ते बारीक करून घेतो, म्हणजे त्याची पावडर वगैरे करतो आपण. परंतु पूर्वीच्या काळी या दगडावरती, मोठ्या दगडावरती वस्तू ती ठेवून या छोट्या गोल आकाराच्या, उभट गोल आकाराचा हा दगड वरती रोल सारखं केला जायचा, जसं की चपाती करताना आपण फिरवतो की नाही, तशा पद्धतीने त्या वस्तूवरती या वरवंट्याने फिरवायचे आणि तो बारीक व्हायचा. मग पुरण बारीक करायचं असेल, चटणी करायची असेल, काही जणांना बारीक करायची असेल, तर या पाटा आणि वरवंटा याचा वापर करायचे. त्यानंतर बघा, आता चूल तर सगळ्यांना माहिती आहे ना की नाही, चूल हे लोखंडी वगैरे असायचे का? नाही, तर स्वतःच्या हाताने त्या घरातील महिला असतील किंवा पुरुष कुणीही, ते स्वतः हे चूल बनवायचे. अगदी मातीपासून काही एक दोन चार विटा वापरून छान अशी चूल बनवायची आणि त्या वाळल्यानंतर त्याला छानसं सारवून घेऊन त्याचा स्वयंपाकासाठी ते वापर करायचे. आणि समोर जी आहे ती मुलगी. त्यानंतर बघा, या ठिकाणी भांड्यांचं टोपलं ठेवलेलं आहे, हो की नाही? दिसलं का सगळ्यांना? तुम्ही तुमच्या पुस्तकातही पाहू शकता. आपण ही आपल्या घरामध्ये असतं की नाही, भांडे धुतल्यानंतर एका जाळीमध्ये ठेवतो पाणी निथळण्यासाठी, हो, आणि पाणी निथळल्यावर ते पुन्हा आपण रॅकमध्ये लावून घेत असतो. तसं या ठिकाणी पण ते भांडे ठेवलेले आहेत. सगळे काय आहेत? हे घरात वापरले जाणारे भांडे. आणि या भांड्याच्या बाजूलाच बघा रे जरा, दोन काय दिसत आहेत तुम्हाला एकावर एक? असं हांडे, हो ना, आपण याला हांडा म्हणतो. तो कशासाठी यूज करतात? पाणी भरून ठेवण्यासाठी. बरोबर आहे. परंतु त्याला आणखीन एक शब्द आहे जे की आपल्याला माहीत नाहीये. मग काय आहे ते शब्द माहितीये? नाही. बरोबर, ऐका आता. मग चवड, याला काय म्हणायचं?
चवड हे हंड्यावर हंडा जो ठेवलेला आहे की नाही दिसतोय ना, पिवळा आणि गुलाबी रंगामध्ये आपल्याला दोन हंडे एकावर ठेवलेले दिसतात, त्यालाच काय म्हणतात चवड, चपासून सुरू होणारे शब्द चवड। त्यानंतर आता आपण बाबांकडे येऊया। हा बाबा काय करतायत सगळ्यांना दिसते की नाही चित्रातले हे कोण आहेत बाबा, तर ते बाबा काहीतरी काम करतायत ना, मग ते काय काम करत आहेत बरोबर आहे गाळत आहेत, आणि काय गाळत आहेत बरं चहा। अरे वा सगळ्यांना माहिती आहे, आवडतो सर्वांना चहा नाही, किती जणांना आवडतो बरं, भरपूर जणांनी हात वर केलेला आहे, म्हणजे बऱ्याच जणांचा फेवरेट असा हा चहा काय करत आहेत गाळत आहेत, आणि ते गाळण्यासाठी चहाच्या पातेलेला कशाने पकडलेला आहे त्यांनी, चहाच्या पातेलेला कशाने पकडलेला आहे चिमटा, आपण त्याला चिमटा किंवा सांशी असंही म्हणतो। ओके त्यानंतर आपण आता जाऊया आईकडे। ओके बघा आई सुद्धा इथेच स्वयंपाकाच्या इथं बसलेली आहे आणि तीही स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे, हो ना। मग काय करत आहे आई इथे, काय करत आहे चाळत आहे बरोबर आहे, काय चाळत आहे पीठ, व्हेरी गुड, सगळ्यांना आन्सर माहितीये, खूप छान, आई पीठ चाळत आहे। मग च पासून सुरू होणारे शब्द काय आहे चाळणी, हे जे आहे की नाही याला चाळणी असं सुद्धा म्हणलं जातं, म्हणजे चाळणी म्हणतात त्याला। ओके चाळणीने आई पीठ चाळत आहे आणि हा काय आहे पिठाचा डब्बा। ओके आईच्या पाठीमागे काय दिसत आहे तुम्हाला इथे, दिसतंय का आईच्या पाठीमागे काय दिसतं आपल्याला, किटली, हो ना, आपलं पण घरामध्ये असतं किटली, आपण कशासाठी वापरतो दुधासाठी तेलासाठी वापरतो किंवा काही पातळ जो पदार्थ आणण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो, पूर्वी याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायचा। आता आपण जाऊया इकडे, इथं कोण बसलेलं आहे बरं, कोण आहे आजी, व्हेरी गुड। आता बघा आजी काय करत आहे या ठिकाणी, काय करत आहे काहीतरी भाजी चिरत आहे, चिरत आहे म्हणजेच काय चिरणे ही क्रिया झाली, हो की नाही, चिरणे च पासून सुरू होणारी एक क्रिया। ओके आजी या ठिकाणी भाजी चिरत आहे, चाळणे ही पण क्रिया आहे, चाळण हा वस्तू आहे आणि चाळण्याची क्रिया करणे म्हणजे पीठ चाळतीये ना, मग चाळण्याची क्रिया करणे हे पण काय आहे च पासून सुरू होणारे शब्द, चाळणे चिरणे। आणि आजीच्या बाजूला हा जो टोपली आहे या टोपलीमध्ये काय आहे वेगवेगळ्या भाज्या ठेवलेले आहेत, खूप छान। आता आपण इकडे वरती बघूया, आता या ठिकाणी बघा काय दिसत आहे तुम्हाला, बेड बरोबर आहे, त्यालाच काय म्हटलं जातं पलंग किंवा खाट असंही म्हटलं जातं, आणि त्यावरती हे जे घातलेलं आहे बेडवरती याला काय म्हणतात तुम्ही बेडशीट बरोबर ना, आणि त्या बेडशीटच्या वरती या ठिकाणी काय ठेवलेलं आहे, हे काय आहे पिलो आहे का नाही, तर काय आहे चादर, च पासून सुरू होणारा शब्द इथं पण सापडला बघा चादर। ओके आणि आता आपण इथे बघूया, बघा या ठिकाणी काय ठेवलेली आहेत पुस्तके ठेवलेली आहेत, किती शिस्तीत ठेवलेले बघा प्रत्येक वस्तू, वह्या पुस्तकं आणि परत मधल्या रखाण्यामध्ये रेडिओ म्हणा किंवा इतर जे वस्तू आहेत त्या अगदी व्यवस्थित पद्धतीने ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर इथे एक देवळी आहे, दिसते का तुम्हाला इथे एक आणि इथे एक, आता आपल्याला घरामध्ये एवढं दिसत नाही पण पूर्वीच्या घरांमध्ये खेडोपाडी अशा देवळी असायच्या,
ज्यामध्ये ते काय करायचे, कोणतीही वस्तू ठेवता येईल, गणपतींना गणपतीच्या वेळेस गणपतीला बसवून पूजा करता येईल यासाठी अशा देवळी बांधल्या जायच्या. मग इकडे इकडे क्रॅकच्या बाजूला आपल्याला काय दिसत आहे, देवळी दिसत आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, हा कपडे अडकवलेले आहेत. आता आपण दरवाजाकडे बघूया. हा हा मुलगा काय करतोय, चेंडू खेळत आहे. चेंडू हे पण चपासून सुरू होणार शब्द आहे. या दरवाजाच्या इथे बघा काय ठेवलेलं आहे, चप्पल, बरोबर ना. मग चप्पल हे च पासून सुरू होत की नाही, मग इथे एक च सापडलं आपल्याला. आणि हे बघा सायकल दिसतंय सगळ्यांना, दिसतंय, पूर्ण दिसतीये का, नाही. मग ते काय आहे, सायकलीचा कोणता भाग आहे, चाक, बरोबर आहे. सायकलीचं काय आहे, चाक, म्हणजे च पासून सुरू होणार अक्षर. चाक हे च पासून सुरू होणार शब्द. इथे पण आपलं च भेटलेलं आहे. आणि खूप दरवाजाच्या बाहेरमध्ये आपल्याला काय दिसतं, अंगणामध्ये आणखीन झाड दिसतोय, घरं दिसत आहेत, हो की नाही. मग अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, अनेक च शोधलेले आहेत. आणि विविध वस्तू आपण या ठिकाणी शोधलेले आहेत. मग त्यांच्या शब्दांची आपल्याला माहिती सुद्धा करून घेणं गरजेचं होतं. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, ओके. चित्राकडे पुन्हा लक्ष देऊन बघायचं, चित्रावरूनच तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर द्यायचं आहे. चित्रामध्ये पाहिलं ना सगळ्यांनी लक्ष देऊन, कोण कोण काय करत आहे, प्रत्येकाने आन्सर द्यायचं आहे बरं का. आपण चित्र तुम्हाला आता मी दाखवलं आणि सांगितलं सुद्धा बरं का, की कोण कोण काय करत आहेत. मग आपल्या चित्रात एकूण किती व्यक्ती दिसत आहेत बरं, किती किती वेळेत, 1, 2, 3, 4 आणि 5. कोण कोण आहेत चित्रामध्ये, कोण कोण आहेत, हा मुलगा, आजी, आई, बाबा आणि मुलगी, हो ना. आता प्रत्येक जण काय करत आहेत सांगा बघू मला पटकन, पटापट आन्सर द्यायचे बरं का. व्हेरी गुड. अनेक जण देतात आणि काही जण फक्त शांत बसलेत बरं का. दिस इज नॉट गुड. आन्सर देणं गरजेचं आहे. जर तुम्ही आन्सर दिला तरच तुमचं लक्ष लागणार इथे, म्हणजे तुमचं लक्ष आहे की नाही हेही मला कळेल, ओके. हा सांगा मग, बरोबर. मुलगा काय करतोय, चेंडू खेळत आहे. आणि पुढे आजी काय करत आहेत, आजी भाजी चिरत आहे. त्यानंतर आई, आई पीठ चाळत आहे, बरोबर आहे. बाबा काय करत आहेत, बाबा चहा गाळत आहेत. आपल्या मनाने वाक्य तयार करायचे बरं का, आपल्याला चित्र बघून ही वाक्य काही पुस्तकात दिलेली नाही आहेत, आपल्या मनाने आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. मुलगी पापड भाजत आहे, ओके. किंवा चपाती किंवा पापड, तिच्या हातामधला जो काही आहे तो गोल एक पदार्थ, एक तर चपाती असेल किंवा पापड असेल. चपाती जर असेल तर आपण च पासून सुरू होणार आपल्याला एक शब्द सुद्धा इथे मिळतो, ओके. मग या चित्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की कोण कोण काय करत आहेत, कळलं. आता मला सांगा अंगणात कोणत्या वस्तू आहेत, अंगणात कोणत्या वस्तू आहेत. सगळ्यांना आता सांगितलं जस्ट काय काय आहेत अंगणामध्ये, वस्तू म्हणलेत बरं का. कोणत्या वस्तू आहेत अंगणात, म्हणजेच दरवाजाच्या बाहेर, काय आहे, चप्पल, आणखीन काय आहे, सायकल, ओके. नुसतं चाक म्हणू शकतो का आपण त्याला, चाक दिसतोय बरोबर आहे, परंतु नुसतं चाक म्हणलं तर चालेल का, नुसतं चाक आहे का तो, नाही. तर तो सायकलीचा चाक आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, तिथं सायकल म्हणणार आहोत. अंगणामध्ये आपल्याला काय दिसतंय, चप्पल आणि सायकल, आणि लांब वरती झाड आणि इतर घरे सुद्धा आहेत.
घरात कोणत्या वस्तू आहेत? व्हेरी गुड, बघा मोठा प्रश्न आहे असा, घरात कोणत्या वस्तू आहेत? मग आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे तुम्हाला सगळ्यांची नावं सांगावी लागतील. मग कोण कोणत्या वस्तू आहेत घरामध्ये, चला सांगा पटापट. कोण कोणत्या, भरपूर अशा वस्तू आहेत, लिस्ट होईल आपलं मोठं. अगोदर आपण इकडं सुरुवात करूया, घरात म्हणलेत ना, मग बाहेरचं सांगायचं का आता? नाही, आता घरातलं सांगायचं. आपण सुरुवात इकडनं करूया. पुस्तकं, वह्या, रेडिओ, बॉटल्स आहेत इथं, तेलाचे वगैरे असतील कदाचित, ओके. त्यानंतर काय आहे, खाट, बेड किंवा खाट, पलंग. त्यानंतर पलंगवर बेडशीट, चादर, ओके. एक एक लाईन निघूया आपण बरं का. कपडे, आणि त्यानंतर या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, भाजी, भाज्याची टोपली आहे ना, भाजी ठेवलेली एक टोपली दिसतीये, भाजी. त्यानंतर वेली, आणि हे काय आहे, कशात कापत आहे भाजी, वेळीवर ठेवून एका कापलेलं कशात टाकत आहेत, ताटामध्ये, एका प्लेटमध्ये ते काढत आहेत. बाजूलाच तुम्हाला काय दिसेल, छोटस एक प्लेट पण आहे, दिसलं ना, प्लेट, ताट, प्लेट, विळी. त्यानंतर इथं काय आहे, किटली, मगाशी सांगितलं तुम्हाला मी किटली म्हणायचं याला. त्यानंतर आईच्या जवळ बघा कोणकोणत्या वस्तू आहेत, डब्बा, पिठाचा तो डब्बा आहे. त्यानंतर चाळण, पीठ कशात चाळत आहे, परात, प्रत्येकाच्या घरामध्ये असतं की नाही, परात आहे. त्यानंतर कोणत्या वस्तू आहेत, इथे काय आहे, तांब्या, काय आहे, तांब्या, तांब्याचा असे पण प्रकार पूर्वी असायचे. पितळ्याचं तांबा जर कोणाकडे असेल तर त्यांना माहिती असेल, पितळ्याचे भांडी असतात बघा. पूर्वीचे लोक तांबा आणि पितळ या धातूपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर घरात करत होते, अगदी स्वयंपाकासाठी, जेवणासाठी. त्यांच्याकडे प्रत्येक वस्तू पितळीच्या किंवा तांब्याच्या असायचा. नंतर कालांतराने हळूहळू या वस्तूंचा लोप झाला आणि त्या ठिकाणी जर्मनच्या वस्तू आणि स्टीलच्या वस्तू, आणि सध्या तरी आपण बघतो बऱ्याच ठिकाणी किचनमध्ये नॉनस्टिक असे भांडे असतात, ग्लास वगैरे, हे सोडलं की जे स्वयंपाकासाठी वापरतात नॉनस्टिक असतात. म्हणजे जसं जसं का बदलत गेला तसं तसं भांड्यांमध्ये बदल होत गेलेला आहे. अगदी आपली आजी असेल किंवा आजीची बी सॉरी आजी जर आजीची आजी असेल त्यावेळचं त्यांचा भांडे कसे होते, आत्ताचे भांडे कसे आहेत. तुमच्या घरात जर आजी असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता की आजी तुझ्या काळात कसं होतं बरं त्यावेळेला. त्यांच्या वेळेस वेगळ्याच भांडे असायचे आणि नंतर कालांतराने हळूहळू बदलत गेलेलं आहे. मग आहे पितळ्याचा तांब्या, तांब्या, ओके. आणि बाबांच्या हातात आहे चिमटा, त्याला सांडशीही म्हणतात, चिमटाही म्हणतात. आणि चहा कशात केलेला आहे, पातेल्यामध्ये, ओके. आणि हे काय आहे, चहाची गाळणी, चहा कशात होतत आहे, कप, बशी, कप आणि बशी. आणि या ठिकाणी काय आहे, चूल, चूल ही पण एक वस्तू झाली, जसं की गॅस शेगडी असते की नाही ते वस्तूमध्ये येतं, त्याप्रमाणे चूल पण वस्तू झाली, चूल. आणि चुलीवर आहे इथे आणखीन एक पातेलं दिसत आहे. मुलीच्या हातात सुद्धा चिमटा आहे, ते चिमट्याने काय केले, त्या चपातीला पकडलेली आहे. या ठिकाणी चमचे ठेवलेले आहेत, आपणही आपल्या किचनमध्ये असं चमच्याचा स्टँड असतो त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं. या ठिकाणी आहे पाटा आणि हा आहे वरवंटा, आणि या ठिकाणी ठेवलेले आहेत भांडे, जे आपण जेवणासाठी स्वयंपाकासाठी यूज करतो असे भांडे ठेवलेले आहेत. आणि या ठिकाणी पाण्याचे हांडे एकावर एक ठेवलेलं आहे, त्यालाच म्हणतात चवड. आणि आणखीन एक वस्तू म्हणलं तर इथं आहे काय आहे, चेंडू. अशा पद्धतीने घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, वस्तू आपल्याला दिसत आहेत. चने सुरू होणाऱ्या वस्तूंची नावे सांगा. आता आपण पाहिलं चने सुरू होणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत, चाळणी, चिमटा,
चेंडू, चमचे, चवड, चादर असे वेगवेगळ्या वस्तू आपण चळणे सुरू होणारे पाहिलेली आहेत। मग अशा पद्धतीने आपण काय केले आहे, चित्र वर्णन केले आहे। ऍक्च्युअली चित्रामध्ये वर्णन करून त्यात असलेल्या चच्या वस्तू आपण शोधून काढलेल्या आहेत। चला च शोधायला। मग अशा पद्धतीने आपण च शोधलेला आहे। सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही अक्षर कशी शोधायची? मग मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्हाला एक छोटंसं होमवर्क सांगणार आहे। तर ते होमवर्क काय असणार आहे, तर आज जसं आपण च शोधलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या मनाने तुम्हाला जो अक्षर आवडेल ते अक्षर तुमच्या घरात शोधायचं आहे आणि त्या अक्षरापासून सुरू होणारे शब्दांची यादी म्हणजे त्या वस्तूंची यादी तुम्हाला वहीमध्ये करायची आहे। आपल्या मराठी CW मध्ये आपला लेसन संपला, क्वेश्चन आन्सर संपलं की त्याच्या खाली तुम्हाला आवडणारे अक्षर लिहायचे आणि तुमच्या घरात त्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या वस्तूंची नावं तिथे तुम्हाला लिहायची आहेत। जसं की म असेल, प असेल, तुम्हाला आवडेल ते अक्षर तुम्ही घ्यायचं आणि त्यापासून सुरू होणारे कोणकोणत्या वस्तू तुमच्या घरात आहेत त्याची यादी बनवायची आहे। आणि या ठिकाणी साहजिकच आहे, प्रत्येकाला वेगळं अक्षर आवडणार, सगळ्या मुलांची वेगवेगळी उत्तरं असणार, पण आपल्याला सुरुवात त्याच अक्षराने होणाऱ्या शब्दांची किंवा तीच वस्तू आपल्या घरात असेल तर आपण ते निवडू शकतो। ओके, हा छोटासा होमवर्क आहे तुमच्यासाठी, त्यातून तुम्ही किती घरात लक्ष देता हेही करेल आणि त्यानिमित्ताने तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या असलेल्या वस्तूंची माहिती तुम्हाला मिळेल। तर यासाठी वाचन करा, घरात लक्ष द्या आणि आवडणाऱ्या वस्तू शोधून लिहा। थँक्यू।